आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गणेशवाडी परिसरात आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली गंडा, बनावट औषधे विकणाऱ्या तरुणाचा सुळसुळाट. शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी परिसरात आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली बनावट औषधे गळ्यात मारणाऱ्या तरुणाचा सुळसुळाट सुटला आहे. अलीकडच्या धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या व्याधीनं पछाडलेलं असतं. त्यात कामाच्या गडबडीमुळे डॉक्टरांकडे जायला वेळ मिळत नाही. याचाच गैरफायदा घेत काही तरुणांनी आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली भलताच धंदा सुरू केला आहे. एखाद्या कंपनीचा आधार घेत कोणतीही वैद्यकीय मापदंड नसलेली बनावट औषधे आयुर्वेदिक असल्याचे सांगून रुग्णांच्या माथी मारत आहेत. औषधाच्या परिणामतेबद्दल ठामपणे सांगत नाहीत. दाखलेही दिले जातात तर रोग संपूर्ण बरा होण्यासाठी 3 महिन्याचा कोर्स आवश्यक असल्याचे सांगून जास्तीची औषधे गळ्यात मारली जातात. ही महागडी औषधे घेऊन पुन्हा दुसऱ्याच गावात पोबारा करून हे तरुण नागरिकांची प्रचंड लूट करत आहेत. जनतेनेच आता अशा बुलबुलयाला बळी न पडता जागरूक राहायला हवं हेच खरं. मानकर न्यूजसाठी गणेशवाडीहून मोहन जमादार. मयूर बाबासाहेब कोळी गाव उरला जुने धामणे. कोणतं मार्केटिंग चालू आहे तुमचं? सनस्टार आयुर्वेदिक. किती वर्ष चालू करताय? 8-9 वर्ष. 9 वर्ष करताय. असे गुण आलेले 2-4 पेशंट माझे नावं सांग. तुझा हे आयुष्य औषध ज्या ज्या नाही दे ना नाव दे त्यांच्याकडे जाऊन विचारतोय. कुठलं गाव? गणेशवाडी. कुठलं औषध दिलेलं? परत तुमच्या इथे एक पेशंट आहेत अशोक. आपले कुठे? ते मगदूम ट्रॅक्टरवाले. मगदूम ते कोपऱ्याचे देवताळे. हे हो ट्रॅक्टरवाले मगदूम. शेरशाह रोडला मग तुम्ही हां. आणि कोणचं 2 नावं सांग. एकनाथ सावंत म्हणून आहे. ठीक आहे.